अधिसूचना आता जी होती ती रद्द झाली, त्याच्यामुळे नाणारला ग्रीन रिफायनरी होणार नाही. सोपा विषय संपला. पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, त्यांनी बोलले तर आम्ही तो विषय संपवलेला आहे, त्याच्यामुळे तो रिफायनरी आता येणार नाही. उलट विदर्भातले त्यांचे आमदार तिथे तो प्रकल्प मागतायत. आणि मला असं वाटतं आपल्या देशात आशिष देशमुख माझ्याकडे जेव्हा आले होते, अभ्यास पूर्ण करून ते आले होते, आपल्या देशात जवळपास 6 ते 7 ठिकाणी अशा रिफायनरीज आहेत जिकडे समुद्र नाहीये. आणि जर विदर्भात हा प्रकल्प हवा असेल आणि होत असेल तर तो नक्की तिकडे केला पाहिजे. विदर्भ विकासाच्या नुसत्या पोकळ घोषणा करण्यापेक्षा असे काही ठोस कार्यक्रम तिकडे केले, योजना आणल्या, तर विदर्भाचा विकास होईल. आणि त्यांचेच आमदार मागता जातात. त्यांचा परिवार ज्या वेळेला मला भेटला, त्यांच्या व्यथा ऐकून माझं सुद्धा मन विषण्ण झालं. आणि मला असं वाटलं की ज्या एका परिवाराने हिंदुत्वाची पाळंमुळं त्या एका वेगळ्या संस्कृतीच्या, म्हणजे कारण तिथलं सगळं तुम्हाला माहिती आहे पालघरचं काय, ती रुजवली. दुर्दैवाने त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या परिवाराची जी व्यथा आहे की त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाते, दुर्लक्ष केलं गेलं, त्यांना इतरही काही ठिकाणावरनं ऑफर्स आल्या होत्या, पण त्यांनी मन पक्क केलंय की आम्ही हिंदुत्ववादी परिवाराच्या बाहेर काही जाणार नाही. आणि त्याच्यासाठी त्यांनी मला सांगितलं की आम्हाला शिवसेनेत घ्या. मी त्यांना हे केलं ते आम्हाला तो अनुभव आता परत घ्यायचा नाही, आणि म्हणून मी त्यांना शिवसेनेत प्रवेश दिलेला आहे.